सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरशी जोडणाऱ्या प्रस्तावित सोनवडे घाट मार्गाचं काम तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी आज सोनवडे संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी पणदूर तिठा इथं मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला. संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्राध्यापक महेंद्र नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महामार्ग रोको आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोनवडे घाट मार्गाचं तातडीनं काम सुरू झालं नाही तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा प्राध्यापक नाटेकर यांनी यावेळी दिला. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवडावच्या रांगणा युवा संघर्ष प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या घरात आत्महत्या करणार आणि येत्या 4 तारखेला प्रत्येकाच्या घरात एक त्या पोलीस डिपार्टमेंट किती देत आहे तेवढे. किती आणखी वर्ष लागणार, 1000 वर्ष लागणार का? इतर ठिकाणी त्यांचे वरचे पूल 2-5 दिवसात, समृद्धी मार्ग किती दिवसात मंजूर झाला आणि किती दिवसात पूर्ण केला त्यांनी. हा संघर्ष आहे सोनवडे घाट मार्गासाठी. थोडी थोडकी नाहीत तर गेली 40 वर्ष हा संघर्ष सुरू आहे. 1970 नामदार एस एन देसाई यांनी या घाट मार्गाच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वेक्षण करून ग्रीन सिग्नल दिल्यानं मठ पणदूर घोडगे सोनवडे कडगाव पाटगाव गारगोटी असा हा महामार्ग मंजूर करण्यात आला खरा, पण अजूनही हा घाट मार्ग झालेला नाही. हा घाट मार्ग झाल्यास कोल्हापूर 40 किलोमीटरनं जवळ येणार आहे. तसंच हा घाट मार्ग सर्वात कमी अंतराचा, म्हणजेच केवळ 3.5 ते 4 किलोमीटर अंतराचा असणार आहे. म्हणून हा घाट मार्ग लवकर व्हावा अशी मागणी प्राध्यापक महेंद्र नाटेकर गेली अनेक वर्ष करतायत. यासाठी शासनाकडे अनेक निवेदनं दिली, आंदोलनं केली, आमरण उपोषणं केली, घेराव घातले, आत्मदहन केलं, पण अजून हा मार्ग झालाच नाही आहे. म्हणून ह्या आंदोलकांनी आता आर या पारची लढाई करायचं ठरवलंय. याचाच एक भाग म्हणून आज पणदूर तिठा इथं मुंबई गोवा महामार्ग रोखण्यासाठी सर्व आंदोलक एकत्र जमले होते. आणि यासाठी सोनवडे घाट मार्ग झाला पाहिजे असं मी 1980 दरम्यान मागणी केली. पहिल्यांदा लोकांना समजावून सांगितलं, ही संकल्पना मीच मांडली, लोकांना ती पसंत पडली आणि एस एन देसाई त्यावेळेला पालकमंत्री होते त्यांच्या कानावर घातली आणि त्यानंतर त्यांनी ते सर्वे केला त्या रोडचा आणि प्रशासनानं त्याला ग्रीन सिग्नल दिला की हा सोनवडे घाट होऊ शकतो, सोनवडे घाट मार्ग. आणि तो नुसता मार्ग नाही, आम्ही महामार्गाची मागणी केली. म्हणून ह्या पणदूर घोडगे आणि गारगोटीपर्यंतचा हा महामार्ग झालेला आहे, म्हणजे मंजूर झाला. आणि त्या मंजूर झाल्यानंतर तो आता ताबडतोब होईल, आता शासनानंच मंजूर केला तर होईल, पण त्यानंतर असं आम्हाला दिसलं की शासन काही करतच नाही. म्हणून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. सोनवड्याला पहिलं उपोषण केलं, रस्ता रोको आंदोलन हायवेवर केलं, धरणे आंदोलनं केली, हे सतत सुरू राहिलं आमचं आणि तेवढं तेवढं प्रमाणात तो पुढे पुढे सरकत केला. मी इथं बीएनसीकडे पत्र पाठवलं की ते मुंबईला जायचं आणि मुंबईचे मंत्रिमंडळात मला बोलवून घ्यायचे आणि त्यावेळेला माझी मुलाखत वगैरे घेऊन आम्ही घाट करतो वगैरे असं अनेक वेळा सांगण्यात आलं. आणि अशा प्रकारची हे आंदोलन केली आणि पुढे मार्ग सरकला आणि शेवटी आता तो मार्ग झाला पाहिजे. आता या ठिकाणी मग शासनानं तो मार्ग केला, जमिनीची शेत म्हणजे वनजमिनीला पर्यायी जमिनी दिल्या, त्या ह्याने शेत फॉरेस्टनं त्याला मंजुरी दिली, हे सगळं झालेलं आहे. आता हे झाल्यानंतर आता साधारणपणे 4.5 कोटी रुपयाची मागणी फॉरेस्ट डिपार्टमेंटने केलेली आहे. आता ते 4.5 कोटी रुपये बीएनसीकडे निधी नाही आणि म्हणून सरकारकडे मागणी केली, त्यांना फक्त 68 लाख रुपये दिले. सर्व पैसा आल्याशिवाय आम्ही करू शकत नाही, त्याला फॉरेस्टला देऊ शकत नाही आणि त्यामुळे तिथलं काम थांबलं आहे. 31 मे 2018 आम्ही आंदोलन केलं सोनवड्याला आत्मदहनाचं. 1000 माणसं त्या ठिकाणी होती, पंचक्रोशीतली सगळीच माणसं होती आणि त्यांनी त्यावेळेला इंजिनियर बीएनसीचे इंजिनियर सावंतवाडीचे आले आणि त्यांनी लिहून दिलं जानेवारीमध्ये मी ते काम सुरू करतो. परंतु त्या जानेवारीला काही केलं नाही. 18 जानेवारी गेली,
19 जानेवारी गेली आणि त्यानंतर म्हटलं काम सुरू का केलं नाही, तर त्यावेळेस ते म्हणाले की आता आम्ही हे पावसाळ्यानंतर करतो. पाऊस संपला तर म्हणाले निवडणुका येत आहेत, निवडणुकानंतर करतो. तर निवडणुका आल्या आणि निवडणुका निघून गेल्या, अजून फॉरेस्टचं ते दुसऱ्या स्टेजची मंजुरी मिळायची आहे आणि त्यासाठी आता आम्हाला 4.5 कोटी पाहिजेत. इथं जडलं आहे, परंतु हे जरी असलं 4.5 कोटीचं, पण इतरही कामं त्याला 116 कोटी रुपये शासनानं दिलेले आहेत, ती कामं वरची आणि खालची अजूनही पूर्ण झालेली नाहीत. म्हणजे या ठिकाणी आम्हाला बेजबाबदार अशा प्रकारचं शासन दिसत आहे आणि गलथान प्रशासन, याच्यामुळे ही 40 वर्ष लागलेली आहेत. या 40 वर्षात पूर्वीच यांनी त्यांनी काम केलं असतं, 80 सालामध्ये सुरुवात केली असती, तर माधवगाव राव गाडगिळांचा तो अहवाल प्रसिद्ध पर्यावरणाचा झाला त्याच्यापूर्वीचही कामं झाली असती, मग जंगलाचा वगैरे काही प्रश्न आलाच नसता, मग फोंडाघाट वगैरे जे जसे झाले करुळघाट तसा हा झाला असता. आता आमची भूमिका अशा प्रकारची आहे की ताबडतोब प्रत्यक्ष म्हणजे शासनानं त्यांना आवश्यक आहेत ते 4.5 कोटी रुपये द्यावेत आणि प्रत्यक्ष त्याच कामाबरोबर इतर कामं हे करून ताबडतोब कामाला सुरुवात, घाट मार्गाच्या कामाला सुरुवात करावी ही आमची मागणी आहे आणि ती 4-5 महिन्यामध्ये ती पूर्ण करावा. घाट मार्ग आता बराचसा झाला आहे, थोडा व्हायचा आहे, तर तो व्हावा ही आमची जोरदार मागणी आहे आणि तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. या आंदोलनानंतर सुद्धा आम्ही साखळी उपोषणाला बसणार आहोत आणि आरपारची ही लढाई आहे. यानंतर सुद्धा हे आंदोलन संपल्यानंतर कलेक्टर कार्यालयासमोर आम्ही बसणार आहोत आणि आरपारची लढाई आमचं सतत साखळी उपोषण राहणार आहे सुरू. जोपर्यंत घाट मार्ग होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील, पण हा घाट मार्ग झालाच पाहिजे. घाटाच्या सिंधुदुर्गच्या बाजूला सोनवडे आहे तर कोल्हापूरच्या बाजूला शिवडाव आहे. जशी सिंधुदुर्गच्या जनतेची हा घाट होण्याची इच्छा आहे, तशीच इच्छा शिवडाववासियांची सुद्धा आहे. म्हणूनच आजच्या या आंदोलनात शिवडाववासीय सुद्धा सामील झाले होते. 1980 पासून शिवडाव सोनवडे घाट हा प्रलंबित असून आत्तापर्यंत या 40 वर्षात शासनानं या रस्त्यासाठी घाटाच्या माथ्यापर्यंत घाटाच्या पायथ्यापर्यंत 1,00,000 रुपये खर्च केलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात वन विभागाच्या आडमोठ्या धोरणामुळं प्रत्यक्ष घाट रस्ता जिथं व्हायचा आहे तिथल्याच परवानगी मिळालेली नाही. प्रत्येक वेळी नवीन नवीन अटी घालून हा प्रश्न प्रलंबित कसा राहील याची दक्षता घेण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत कित्येक आंदोलनं झाली ती सर्व आंदोलनं शांततेच्या मार्गानं झालेली आहेत, कारण येथील लोक हा घाट मार्ग झाला पाहिजे या एकाच मताची ठाम आहेत. त्यामुळे हा रस्ता व्हावा ही प्रामाणिक इच्छा घेऊन जी लोक आंदोलनं करतायत त्या सर्वांना प्रशासनानं एक आपुलकीच्या दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे. कारण गेली 40 वर्ष आंदोलन होत असताना कधीही कुणावर गुन्हा दाखल झालेला नाही, कधी कुणाला अटक झालेली नाही, इतक्या चांगल्या पद्धतीने आंदोलन होत आहेत. वन विभागानं 22/9/2016 प्रथम स्टेजची परवानगी देताना 35 अटी घातल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या 35 अटींची पूर्तता करत असताना वन विभागानं सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी भुयारी मार्ग, चालत जाणाऱ्या प्राण्यांसाठी पुलं याची मागणी केली, संध्याकाळी 7 नंतर रस्ता बंद ठेवायची मागणी केली, तत्पूर्वी चौकीदारांची नेमणूक करावी अशी मागणी केली, त्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. तदनंतर त्यांनी इकोस इन्स्टिट्यूट झोन आणि वन्यजीव विभाग, ज्याला आपण अभयारण्य म्हणतोय, या परिसरात हा रस्ता येत असल्यामुळं हरित लवादाची अट घातली होती, त्याची देखील परवानगी अजून मिळालेली नाही. त्या पद्धतीनं आपल्याला प्रदूषणची मिळालेली आहे, पर्यावरणाची मिळालेली आहे आणि आता 4.20 कोटी रुपये वन विभागाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भरले पाहिजेत. ते भरत असताना शासनाकडे 68 लाखाचे रुपये निधी शिल्लक आहे असं सांगितलं जातं, तर उर्वरित 3,52,000 रुपये ही काही फार मोठी रक्कम नाही आहे. फार मोठे उद्योग व्यवसाय इथं होणार आहेत आणि या घाट रस्त्याचा सगळ्यात मोठा फायदा होणार असेल तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छी आणि आंबा यांना मोठी बाजारपेठ कोल्हापूरच्या दृष्टीने मिळणार आहे. परत कोल्हापुरातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं ह्या घाटाच्या वरती गेल्यानंतर पाडगाव येथील धरण, भद्रकाली मंदिर, रांगणा किल्ला जो महाराष्ट्राची राजधानी होता, त्याच्यानंतर सिद्धाच्या गुहा, या ज्या गोष्टी आहेत त्या कोकणातील लोकांना जवळच्या जवळ पाहता येणार आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना येता येईल. आणि परत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा हा पैपाहुण्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे. आम्ही गेली 40 वर्ष आमच्या मुली इकडे दिल्या आणि इकडच्या मुली तिकडे करून नेल्यात, कधीतरी हा घाट फुटेल आणि हा मार्ग जवळचा होईल या अपेक्षा, भाबड्या अपेक्षेनं इथं पाहुण्या पाहिजे सगळ्या सोयऱ्याचे संबंध जोडले गेलेले आहेत. मात्र हा गेली 40 वर्ष दोन पिढ्या नाहीशा झाल्या, एकेकांचं आयुष्य बर्बाद झालं, कधीतरी घाट फुटेल म्हणून रस्त्याकडेला 10,000 रुपये गुंठ्याची जमीन, 2-2 लाख रुपये लोकांनी कर्ज काढून घेतले.
मात्र या रस्त्याकडे प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे आणि याला कुठल्याही परिस्थितीत रस्ता होणं गरजेचं आहे. आणि हा घाट नाही आहे, अगदी छोटीशी घाटी आहे. आंदोलनाला आलेल्या लोकांनी एक एक दगड जरी बाजूला उचलून ठेवला तरी हा घाट रस्ता पूर्ण होऊ शकतोय, इतका छोटा रस्ता आहे. बाकीचे जे कोल्हापूर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रत्नागिरीला जोडणारे मार्ग आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आंबा, आंबोली, करूळ, भुईबावडा, तिलारी, पोंडा या रस्त्यांच्यापेक्षा हा रस्ता अतिशय चांगला होणार आहे. आणि सगळे रस्ते स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या काळात झालेले आहेत, त्यामुळे त्यांना फारसा म्हणावं तसा मास्टर प्लॅन नव्हता. आणि आता होणारा घाट रस्ता अवघ्या 3.5 किलोमीटरचा आहे, त्यामुळे 15 मिनिटात घाट उतरता येणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी, अपघाताचे निमंत्रण हे काही होणार नाही, त्यामुळे ह्या घाट रस्त्याला परवानगी मिळावी अशी आमची मागणी. पणदूर तिठ्यावर सकाळी 10 वाजल्यापासूनच आंदोलनकर्ते जमा होऊ लागले होते, पण पोलिसांची संख्या त्यांच्याहून जास्त होती. कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी कमलताई परोळेकर देखील सामील झाल्या होत्या. त्यांनी शासनाच्या नाकर्तेपणामुळे सोनवडे पूल होत नसल्याची टीका आपल्या भाषणातून केली. ज्या ज्या खात्याचे याच्याशी वन खाता वगैरे वगैरे जे कोणी जुडलेले आहेत हे सगळे जण याच्यामध्ये अशी ट्रिक करतायत जी त्या मंत्र्याच्या पीएनं केली आणि म्हणून हे थांबलेलं आहे. ह्या ब्युरोक्रसीला सुद्धा पटणीवर आणण्याचं काम आपल्याला जनतेला करायचं आहे. एखादं सरकार म्हणजे कसं असतं, पाण्यात बुडलेली म्हस पाण्यातून उठून बघत नाही, परंतु तिला सारख्या आपल्यासारख्या लोकांनी ढुसण्या दिल्या की मग ती जागी होते आणि मग पाण्याच्या बाहेर येते. आपल्याला या सरकारातल्या नकारात्मक भूमिका घेणाऱ्या, आमचा घाट रस्ता मंजूर न करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लॉबीला ढुसण्या मारून मारून आपल्याला बाहेर काढायचं आहे. आणि म्हणून नाटेकर सरांना आता सगळे अधिकारी वगैरे भेटून गेले, आम्ही करतोय करतोय, पण अशी आश्वासनं खूप झाली. आता आपल्याला अंतिम लढ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि म्हणून लाक्षणिक म्हणून आपला हा आज रास्ता रोको होणार आहे. बरोबर 11:40 घोषणा देत आंदोलनकर्ते मुंबई गोवा महामार्गावर उतरले. त्यांनी रस्त्यावरच बैठक मारली, त्यामुळे हायवेवरची वाहतूक लगेचच ठप्प झाली. पोलिसांनी लागलीच आंदोलकांवर कारवाई करायला सुरुवात केली. त्यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. आम्हाला 15 मिनिटं आंदोलन करायला द्या, आंदोलन करणं आमचा हक्क आहे असं आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना ठणकावून सांगितलं. काही आंदोलनकर्त्यांनी घाटमार्ग झाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा दिला. प्राध्यापक महेंद्र नाटेकर यांनी रस्त्यावरच बैठक मारून घाटमार्ग झालाच पाहिजे अशी मागणी केली. आज कसं आहे, आज तुम्हाला हँडल करणं खूप सोपं झालेलं आहे. आम्हाला माहिती आहे की आम्ही अतिशय लहान पद्धतीत केलेलं आहे. पुढचं आंदोलन ना तुम्हाला अडवताना सुद्धा कठीण होईल, एवढं आम्ही करू आंदोलन. थांबा, जाऊ नका, कोणीही हलायचं नाही, कोणीही हलू नका. आणि साहेब तुम्हाला सांगतो मी, एक अधिकारी काय येऊ शकत नाही, याचा सर्वी जबाबदारी पोलिसांचीच आहे काय, कुठल्या डिपार्टमेंटची नाही, हलू नका. डिपार्टमेंटची कुठल्या अधिकारी जाऊ नका. साहेब पुणे तर होणारच ना, गाडी नेणार धरून ना आम्हाला. नाही नाही, प्रश्न कसा आहे, काय एखादा अधिकारी येऊ शकत नाही, पुन्हा मोडून काढणे ही जबाबदारी पोलिसांचीच आहे काय. अखेर पोलिसांनी महेंद्र नाटेकर यांच्यासह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं. 28 आंदोलकांना कुडाळ पोलीस स्थानकात आणण्यात आलं, नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. एकंदरीतच सिंधुदुर्गचं कोल्हापूरशी नातं सांगणारा हा सोनवडे घाटमार्ग लवकरात लवकर व्हावा अशीच सर्वांची मागणी आहे. शासन फक्त चालढकलपणा करतंय याचा सर्व आंदोलनकर्त्यांना राग आहे.
म्हणूनच आता हा घाटमार्ग होईपर्यंत कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा देखील या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. निलेश जोशी, कोकण 9, कुडाळ.